पूर्वेचं ऑक्सफर्ड म्हणून ओळखलं जाणारं विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पूर्वीचं पेन्शनर्स पॅराडाईज आणि आजचं IT आणि बिझनेस हब, एकेकाळी सायकल सिटी म्हणून ओळख असलेलं पुणे शहर आज मोटरसायकल सिटी म्हणून ओळखलं जात आहे. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते औंध हा वृक्षसंपदेनं समृद्ध असा भाग आहे. या वृक्षसंपदेनं समृद्ध अशा भागात झाडांच्या छायेखाली एक इकोसिस्टीम चालते. छोट्या कीटकांपासून पक्ष्यांपर्यंत अनेक जीव इथं वास्तव्य करताय. जायंट वूड स्पायडर या कोळ्याचीही मादी आहे. त्याच्या मोठ्या आकारामुळे त्याला जायंट वूड स्पायडर असं म्हटलं जातं. या प्रजातीमध्ये मादी ही नरापेक्षा मोठी असते. या गर्द वनराईत ती आपलं जाळं विणती आहे. इलियट शिल्टेल हा एक लहान बिनविषारी साप आहे. गांडूळ हे त्याचं प्रमुख अन्न. त्याच्या शेपटीजवळ असलेल्या कठीण शिल्डच्या साह्यानं तो गांडूळ मारतो आणि त्याला आपलं भक्ष्य बनवतो. या मुंग्यांना आपलं भक्ष्य सापडलंय. त्याला ते उचलून घेऊन जातात. एकजुटीनं काम करायला या मुंग्यांना हा निसर्गच शिकवतो. या रॉबिनसारखेच अनेक प्राणी, पक्षी, कीटक या परिसरात वास्तव्य करतात. हळूहळू करत मानवानं या निसर्गावर आक्रमण केलंय आणि रस्ते बनवण्यासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली. काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून औंधकडे जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण करायचं ठरवलं आणि या भागातील शेकडो झाडं तोडण्याचा प्रस्ताव पुढे आणला. यानंतर येथील स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी तसंच पर्यावरण संवर्धक सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन एक लढा दिला. या सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाला या निर्णयाला स्थगिती देण्यास भाग पाडलं. युनिव्हर्सिटीच्या बाहेर जी सुंदर वाडाची काही झाडं आहेत, त्यांचा समूह आहे, ती आता कापावी लागत आहेत. कारण रस्ता रुंद करण्याचा आज रोड डिपार्टमेंटने प्रस्ताव समोर टाकलेला आहे आणि ते म्हणतायत की जुन्या प्लॅनमध्ये असा रस्ता रुंदीचा प्लॅन होता. तर आमचा हाच मुद्दा आहे की आज ही जी काही झाडं आहेत ही तर फार थोडी आहेत. आज ते म्हणतात 100 झाडं कापायची, त्यातली काही थोडी छोटी पण आहेत, काही दोन चार दहा मोठी झाडं असतील जी आपल्याला वाटतं की अरे ही पाडायला नकोत. परंतु थोडं जर लक्षात घेतलं तर आपण 1980-90 दरम्यान गणेशकेंड रोडवरती दोन्ही तर्फा वडाची मोठी झाडं होती. त्या झाडाच्या बाहेर घोड्यांच्या करता जाण्याचा एक ट्रॅक होता. आता वाढत्या वाहतुकीमुळे त्या रस्त्याचं रुंदीकरण केलं गेलं, वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचं रुंदीकरण केलं गेलं आणि त्यानिमित्ताने चक्क शेकडो झाडांची कत्तल केली गेली. आणि आज आपण परिस्थिती बघतोय की वाहतुकीचा तर प्रश्न सुटलाच नाही आहे, म्हणून त्याच्यावरती मग फ्लायओव्हर बांधण्यात आले. फ्लायओव्हर बांधल्यानंतर सुद्धा तो वाहतुकीचा प्रश्न सुटला नाही आहे. आणि मग हे सगळं होत असताना वाढणारं ध्वनी प्रदूषण, हवेतलं प्रदूषण, ह्या सगळ्या गोष्टीं साठी जर आळा घालायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर झाडं पाहिजेत. जी जुनी झाडं आहेत ती टिकलीच पाहिजेत आणि मग ही झाडं तोडता कामा नये. म्हणून आम्ही पुणे शहरातले पर्यावरण प्रेमी नागरिक संघटना, NGOs सगळे एकत्र आलो आणि मोठ्या प्रमाणावर एक लढा उभारला. नोटीस लागल्या होत्या झाडांवर की आता त्या कापण्याची कारवाई होणार आणि त्याचं आयडेंटिफिकेशन पण झालं होतं. त्याला नंबरिंग करावं लागतं आणि प्रोसिजर असते. त्या प्रोसिजरच्या याच्यामध्ये त्या नोटिसा लागल्यावर अचानक सगळ्यांनी ठरवलं की 5 जून हा पर्यावरण दिन आहे, तेव्हा तिथे जमायचं सकाळी 10 वाजता. आणि अमयानी आणि मी बसून लोकांपर्यंत नीट पोचता येईल इन्फॉर्मेशन अँड टू द पॉईंट असं आम्ही ते पेटिशन लिहिलं आणि मग ऑनलाईन गेलं.
रस्ते अपुरे पडल्याने आपण आता नदीपात्रातनं देखील रस्ता केला, आता तोही पुरेन असा झाला आहे म्हणून आपण टेकड्या फोडून रस्ते करण्याचा प्रस्ताव समोर येतो आहे. हे फार आणि फार धोकादायक आहे. थ्रू दिस पेटिशन मला खरं अंदाज नव्हता, बट माय रोल टर्न आउट टू बी क्वाईट इम्पॉर्टंट, कारण त्या माध्यमातून बऱ्याच लोकांना कळालं की प्रॉब्लेम आहे. नॉट ओनली पुणा पण देशभरात, इनफॅक्ट परदेशात पण लोकांनी पण आमचं पिटिशन साईन केलं. पण तरी जवळजवळ आम्ही 200-250 माणसं तिथे त्या दिवशी जमलो आणि काही प्रोटेस्ट केला. मी पेटिशन टाकल्या आय वॉज व्हेरी हॅपी, रिस्पॉन्स यायला लागला लोकांचा विथ कमेंट्स की का त्यांना ती झाडं नाही कापू द्यायची. खूप ओव्हरवेलमिंग शब्दात लोकांनी एक्सप्रेस केलं होतं की हाऊ वी लव्ह दीज ट्रीज. आम्ही त्यांना आग्रह पण धरला की आम्हाला पब्लिक हिअरिंग पाहिजे किंवा आम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला भेटायचं आहे. नुसतं आम्ही ईमेल पाठवले किंवा पत्र पाठवली ह्याच्यावर हे काम नाही थांबवायचं. तर त्याप्रमाणे मग त्यांनी ती मीटिंग आयोजित केली आणि अनेक ह्याच्यामधले लोक कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये अडिशनल कमिशनर होते, तर ते खूप सरप्राईज होते एवढ्या सगळ्या लोकांचं प्रेझेंट बघून. सगळे प्रश्न विचारत होते. दे डिड नॉट जस्ट कम अँड स्टँड देअर, दे वर आस्किंग क्वेश्चन्स आणि त्यांना उत्तर देताना खूप डिफिकल्ट गेलं. तिथे सर्वांनीच खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतल्यानंतर दोन गोष्टी झाल्या की प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करायची की काय बॉटलनेक आहे, नेमकं काय व्हायला पाहिजे आणि प्रॉपर प्रोसिजर फॉलो केली गेली नाही आहे, या गोष्टीची दखल प्रशासनाने मान्य केली. ट्रॅफिकच्या प्रश्नामुळे रस्ता रुंदीकरण आणि त्यासाठी वृक्षतोड करणं योग्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला याच्या मुळाशी जायला हवं. जेव्हा प्लॅन केला जातो रस्ता त्यावेळेला तिथे किती झाडं होती त्याची काही सेन्सस घेतला जात नाही, ते नुसतं दे आर ड्रिव्हन बाय द कन्व्हिक्शन दॅट रोड वाइडनिंग हॅज टू टेक प्लेस. एकंदर शहरामध्ये वाहनं खूप वाढली की सगळीकडे कंजेशन होतं आणि मग त्याच्यामधनं जर आपण मूळ कारणापर्यंत जर पोचलो नाही तर मग वरवरचे काही सोल्युशन्स प्रयत्न त्याचा केला जातो. आणि त्याच्यामधलं एक सोल्युशन असं आहे की काही ठिकाणी रिस्ट्रिक्ट करायचं, काही ठिकाणी वन वे करायचे, जसं की फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडच्या बद्दल केलं गेलं, किंवा आता भिडे पुलाच्या जवळ त्यांनी परत काही ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काहीतरी धोरण त्यांनी सुचवलं आहे. अनेक ठिकाणी डिवायडर बंद करणे, राईट टर्न लेफ्ट टर्नवरती काहीतरी बंदी आणणे. पण अगदी खरं सांगायचं तर हे अतिशय वरवरचे सोल्युशन्स असतात, ह्याच्यामधनं लास्टिंग काहीच निघणार नाहीत. कारण जोपर्यंत वाहनांची संख्या इतक्या प्रचंड प्रमाणात वाढत जाते तोपर्यंत आपण हे काहीही प्रयत्न केला तर तात्पुरतं काहीतरी रिलीफ मिळाल्यासारखं आपल्याला वाटतं, पण खरं म्हणजे त्याच्यामधनं कुठलंच सोल्युशन येत नाही. आणि अनेकदा हे सोल्युशन्स इम्प्लिमेंट करत असताना परत ह्याच्यामध्ये फक्त प्रायव्हेट व्हेकल्सचा विचार केला जातो आणि त्याच्यामुळे पादचाऱ्यांना, सायकल चालवणाऱ्या लोकांना आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला ॲक्च्युली ह्याच्यामुळे डिसएडव्हान्टेज किंवा त्यांना बाधा पोचते आणि परत सायकल चालवणारे लोक मग प्रायव्हेट वाहनाकडे वळतात, पादचारी प्रायव्हेट वाहनाकडे वळतात आणि पब्लिक ट्रान्सपोर्टवालेसुद्धा प्रायव्हेट वाहनाकडे वळतात आणि हा प्रश्न अजूनच भीषण होत जातो. त्यामुळे एकंदर ट्रॅफिक मॅनेजमेंटमधनं फार ह्याच्यामधनं सोल्युशन मिळेल असं आम्हाला तरी वाटत नाही. तर असं आहे की नुसता रस्ता रुंदी करून किंवा नवीन वाहनांना नवीन जागा उपलब्ध करून हा प्रश्न ट्रॅफिकचा सुटणार नाही आहे. कारण वाहनं ज्या गतीने शहरामध्ये वाढू शकतात त्या गतीने रस्ते कुठेच बांधता येते. आता जगात अनेक ठिकाणी संशोधन झालेलं आहे की जितके रस्ते तुम्ही नवीन बांधताना तेवढे वाहनांना वाटतं चला आपल्याला आता मोकळा रस्ता झाला आहे. इतके दिवस जर मी वाहनांना जात नसलो, बसमधून जात असलो, सायकलने जात असलो किंवा शेअर कार करत असलो किंवा रिक्षाने जात असलो तर ते मी बंद करून टाकतो, कारण कारनी आणि स्वतःच्या वाहनाने जाणं फार सोयीचं आहे. तर आपण म्हणतो चला रस्ता रुंद झाला आहे वाहनं काढू आहे. आणि वाहनं इतकी लोक जास्ती काढायला लागतात की त्याचं एक विशेष सर्कल होतं की वाहनं तुमताय म्हणून रस्ते करा, रस्ते केले की अजून वाहनांची सोय होते, मग अजून नवीन वाहनं त्यामध्ये यायला लागतात. तेव्हा दिस इज अ नेव्हर एंडिंग विशेष सर्कल. मुख्य याचा उगम जो आहे, प्रॉब्लेमचा मूळ कुठे आहे, तर जितकी वाहनं रस्त्यावर येत आहेत तेवढी येण्याची आवश्यकता आहे का नाही. भारतातल्या शहरी वाहतूक नियमनासाठी नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी तयार करण्यात आली आहे. रस्ते तयार करण्यासंदर्भात गाईडलाईन्स दिल्या गेल्यात. रस्ते तयार करताना रस्त्याचा सर्वाधिक भाग पादचारी, सायकलस्वार, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि त्यानंतर प्रायव्हेट व्हेकल्स हा प्राधान्यक्रम पाळला गेला पाहिजे. वाहतुकीच्या नियमांची बंधनं वाढवण्यापेक्षा वाहनांची संख्या कमी कशी होईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.
जे NUTP किंवा नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी आहे त्याच्यामध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की आपल्याला पादचाऱ्यांना, सायकल चालणाऱ्या लोकांना आणि सार्वजनिक वाहतुकीला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. आणि हे जर धोरण आपल्याला खरंच ऑन द ग्राउंड बघायचं असेल तर रस्त्याचं जे डिझाईन असतं किंवा रस्त्याचं जे नियोजन असतं ते ह्या प्रिन्सिपल्सच्या आधारित असलं पाहिजे. ते जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स तयार करायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये रस्त्याचा सगळा मुख्य भाग हा फक्त वाहनांना देण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये भरपूर जागा पादचाऱ्यांना, जिथे आवश्यक असेल तिथे सायकल ट्रॅक किंवा सायकलचे मार्ग, बस लेन आणि मग काही जागा ही प्रायव्हेट व्हेकल्ससाठी, असं खरं म्हणजे त्याचं नियोजन व्हायला पाहिजे. मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंटनी सुद्धा आता काही रोड कोड किंवा रोडचे डिझाईन्स ह्याचे सुद्धा काही डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत आणि आता तेच पुण्यामध्ये सुद्धा आपला प्रयत्न चालू आहे. पुण्याचे सुद्धा स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स तयार झालेले आहेत. आता फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं व्हायचं त्याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि मला असं वाटतं की काही पायलट रस्ते जर आपण त्या डिझाईन गाईडलाईन्सप्रमाणे डेव्हलप केले तर लोकांना अक्षरशः कळेल की अशा तऱ्हेनं चांगल्या तऱ्हेनं रोड डिझाईन केला की त्याच्यामध्ये एक तर सगळ्या लोकांचा विचार केला जातो, सेफ्टी सगळ्यांची वाढते आणि कंजेशनचे प्रॉब्लेम पण दूर होऊ शकतात. आणि शक्य तेवढी प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे, व्यक्तिगत स्वार्थ याच्यामध्ये बाजूला ठेवता आला पाहिजे, तरच हा जो काही सामाजिक आणि महत्त्वाचा जो कॉज आहे तो पुढे जाऊ शकतो. एव्हरी ड्रॉप मेक्स अ ओशन. सो तुम्ही सारखं मोटिवेट करत होतो की तुम्ही काहीतरी केल्याशिवाय पुढचा चेंज होणार नाही. सस्टेनेबल सिटीज आर दोज वेअर द पुअर डोंट यूज कार्स, इट इज द रिच हू यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट. ट्रॅफिकच्या प्रश्नावर पर्यावरणाला धोका न पोहोचवता रस्ते तयार करणं गरजेचं आहे. याबरोबरच रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मेट्रो ट्रेन, स्कायबस, ट्राम यासारख्या पर्यायांचा वापर करायला हवा. हा प्रश्न पुण्यापुरता मर्यादित नाहीये तर तो देशातल्या प्रत्येक शहराचा आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट अधिक वेगवान केल्यास आणि रस्त्यांचं काम करण्यापूर्वी झाडं तोडली जाणार नाहीत याची दक्षता घेतल्यास झाडं आणि वाहतुकीचा प्रश्न सुटेल. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करून आपण सर्वांगीण विकास साधतोय का, हाच खरा सवाल आहे.